नमस्कार मित्रांनो, मी गल्ली आर्टिस्ट कल्पेश आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन, आणि आज प्रोग्राम म्हणजे मला पर्सनली वाजवायला बोलवलं आहे. नमस्कार विवेक शेठ, मला पर्सनली वाजवायला बोलवलं आहे इकडे आपलं कांदिवलीला. आमच्या इकडचाच कुंभवाड्याचा ग्रुप आहे, गुजराती ग्रुप आहे. सो चाललो आपण आज प्रोग्रामला, निखिलला सोबत घेऊन चाललो. थोडा ट्रॅव्हलिंग इश्यू, कीबोर्ड वगैरे पाठवला पुढे, मी निघालोय. मी आता बघू, आज दांडियाचा प्रोग्राम आहे त्यांचा. आज गुजराती गाणी वगैरे शूट करायला मिळतील, हिंदी गाणी शूट करायला मिळतीलच. मला मजा येईल जरा. बघूया पुढचा ब्लॉग. चला, पण आलाय, निघतो आम्ही लोक. चल निखिल, निघूया काय? झोपला नाही बिचारा काल, आता कंटिन्यू प्रोग्राम मुले. काल पण 5 प्रोग्राम होते आणि त्यात त्याला मी आता उठवून घेऊन चाललो. चल ब्रो, अंधेरीला पोचलोय. बरीच ट्रॅफिक आहे, बरीच ट्रॅफिक आहे रे. बाबा बाबा बाबा, लेट झालोय थोडंफार, पण पोचू आपण टायमाच्या मध्ये. टायमाच्या पोचू आपण. फायनली पोचलोय आपण. थोडं त्रास घेत सेटअप लागलाय. भरत भाई, आज एक ब्लॉग बना रहा हो, बहुत कम तुम तो कभी आते नहीं. देखो आज यांची बैंजो पार्टी है. आज भी तो बताओ यार इधर. हाँ बस बस बस, एक आमचे पैटर्न आए थे इकड़े. पैटर्न पेंडवा, अरे भाई ऑलराउंडर होतो फिलहाल. अभी सेटअप वगैरह लागले आपला पूर्ण. आज गुजराती पार्टी असल्यामुळे जरा मजा नाही आहे. बघा आज इकडे बर एक इकडे इथं काहीतरी युनिक 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 योगला भाई. अरे अरे आई शपथ, कामं चालले. दहा कितना वाजे चालू आहे का भाई? 7 वाजे भाई. 7 वाजे बजणार. मिला जरा भाई को, मिला हार्दिक भाई को, मिला. बड़ा आदमी आया, कभी आया कभी शिप से. आपका मित्र खास हार्दिक शिप और अस्तो. कौन सी शिप में रहते हो बता भाई? सब शिप रहते हैं हम लोग. सब शिप टैंकर्स, गेस्ट टैंकर्स, कार्गो. कितना महीना बाहर रहते हो? 9 महीने. 9 महीने बाहर रहता, छुट्टी और रहता है इसके. छुट्टी के आने का तेरे कैसे हाथ रुकता नहीं ना, इसलिए तो अभी रहते हैं हम लोग. थोड़ा बहुत बजाने रहता है. चला आता वाजवायला आपण सुरुवात करतोय. मित्रांनो झाले सगळं सेटअप वगैरे रेडी, मागाशीच झाला होता. फक्त आता होईल, आता स्टार्ट करतो आपण. सगळे रेडी आहेत, सगळे आपली रेडी आहे. आता आपली सगळी रेडी आहे, शूट करूया आपण. आता अभि बाय रेडी.
पॅकअप. हार्दिक भाई, मजा आहे की नाही आज? बहुत मजा आया, माझा भी अच्छा गया हमारा. बरोबर ना वेंडवा मास्टर, तुम्ही तर नेहमी आज आज तरी काहीतरी बोला, चांगलं मजा आली की नाही वेंडवा? एकदम काहीतरी नवीन नवीन काहीतरी मस्त मस्त झालं, मजा आली आज खरंच. पॅकअप तर झालाय आपला, आणि आज आपला खास मित्र आला होता अजय, आपला खास मित्र कांदिवलीचाच आहे, आणि तो आज खास भेटायला आला होता. आणि एक गोष्ट अशी की इकडे एक पोरगाच कमी होता ज्या ऑर्गनायझरने आम्हाला बोलवलं होतं. सो काय आपल्या बँजवाल्यांचं नेहमीप्रमाणेच मीटर लागू भाई. मजा आली की नाही पण आज? खूप मजा आली. मजा आली की नाही? सॉलिड ना? सॉलिड सॉलिड. आणि अजय, आपल्या ग्रुपचं नाव काय रे? मोरेश्वर बीट्स कांदिवली. मोरेश्वर बीट्स कांदिवली, क्या बात आहे क्या बात आहे. आपला मित्र मोरेश्वर बीट्स मधून आला होता, माझा खूप जुना मित्र आहे, फक्त मला त्याच्या ग्रुपचं नावच नव्हतं माहिती. आमची जवळपास सँडी पासूनची ओळख आहे, सँडी वगैरे, त्याच्यामुळेच ओळख झाली आमची. आणि फक्त मला त्याच्या ग्रुपचं कधी नावच नव्हतं माहिती, तो आज आला मला भेटायला, पण आज मजा आली भाई. चल पाहिलेले आपण निघालोय आता चारकोप सेक्टर 5 मधून, चाललो आता आपण घरी. बघूया, आमची एक खास मैत्रीण आहे, ती भेटते का पहिलं बघूया. हे बघा, मी आलोय माझ्या मैत्रिणीला भेटायला. मी म्हटलं की आता आलो तो इकडेच, तर कांदिवलीला तर तिच्याशी भेट होती की नाही. शेवटी एका रिलस्टारशी ओळख झाली 100K वाल्याशी, जोई पलसमकर. आणि आज स्पेशली म्हणतोय तुला, ती त्या दिवशी पण मला भेटायला आली होती, पण त्या दिवसापेक्षा आज आहे ना खूप चांगली दिसतीये, खूप म्हणजे खूप चांगली दिसतेस त्या दिवशीपेक्षा आज. असं जरा रात आय नो, हां ड्रेसिंग दाखव तुझी पहिली. हे बघा, आज जोई जरा चांगली दिसते, माणसात तरी मला तरी वाटते ती. आज पण जाऊ दे. चल हे बघ, नवीन मी आता ब्लॉग, म्हणजे आता चॅनल तर नवीनच आहे माझं, जस्ट 10K झालेच, काहीतरी बोल तरी माझ्यासाठी. तसं पण नेहमी एक गोष्ट सांगतो, माझी सर्वात मोठी बोलतात ना, संघर्ष जर कोणासोबत असेल ना तो स्वतःसोबत तर आहे, स्वतःसोबत तर संघर्ष आहे, पण जर एक बोलतात ना एक भांडखोर स्वभाव जो पाहिजे तो हिच्यासोबत असतो माझा, नेहमी भांडणं हिजे आणि माझी. मी ब्लॉगमध्ये पण ते सांगतोय सगळ्यांना की सर्वात जास्त भांडणं जर कोणाची होत असतील आणि तिला सर्वात जास्त जर टोन कोणाला मारायचं असेल तर ती मला सर्वात जास्त मारते, कारण तिच्या आणि माझे विचार कधी जुळत नाहीत. नाही जुळत, कारण हा खूप वेगळ्या विचारांचा आहे आणि आपण आपल्या विचारांचे, पण हा अपोजिट नाही, तुझ्या अपोजिट असतो नेहमी, मी बाकी कोणाच्या नसतो, पण तुझा आणि माझं कधीच पटत नाही, पण ते सांग, पण तरी पण असतं आपलं कधी ना कधी. बाकी आमच्या कल्प्याला सपोर्ट करा. अजून काहीतरी बोल गाय, एकच लाईन नाही, सपोर्टच करू शकतात यार. सपोर्ट अच्छा, बघ आता 10K चं काहीतरी दे बाबा, 100K वाली बोलली तर मला बरं तरी वाटत बाबा 10K झाले म्हणून. काहीच नाही बोलायला, तुला कसली गरजच नाहीये. नाही ग, तू बोललीस बस झालं, कसलीच गरज नाही. बस बस बस, कलाकार आहेस ना की, तुझ्यात खूप कला अशा बसल्यात. असं काय नाही ग, बस तू बोललीस ना. चला आता कुठे काहीतरी, चल खायला प्यायला जाऊ आता उपास आहे तर. चला मित्रांनो, आपली रिलस्टार भेटली आणि आपली मैत्रीण भेटली जुई, आणि आता आम्ही चाललोय काहीतरी, आता बघूया आलोय तर काहीतरी खाऊन पिऊनच जाऊ. सध्या उपवास आहेत, मॅडमचे उपवास आहेत. चला 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 आपण काय जुई शे नाही, पण मी तर व्हेजिटेरियनच आहे तुला माहित आहे. हे बघा जुई पलसमकर, आम्ही लोक आलोय आता. कुठे आलोय ग जुई? भगवती हॉटेल चारकोपला आलोय. रेस्टॉरंट व्हेज रेस्टॉरंट, आता व्हेजच खाणार. तू घबरा. चला मित्रांनो, थँक्यू सो मच. आम्ही चारकोप बोलतोय, चारकोपवरून पण आलो, आणि जुईच्या इकडे सुभाष लेनला आलो होतो घराजवळ. ही जुईची बिल्डिंग आज जुई, हा सांगतोय सगळं बाबा, तू रिस्टार आहेस. आणि मेन म्हणजे आज जुईला थँक्यू सो मच, आज जुईने खूप मोठी आम्हाला ट्रीट दिली, खूप ट्रीट दिली आहे मला, खूप मोठी ट्रीट दिली आज जुईने. पावभाजी खायला घेऊन गेली भगवतीमध्ये, यस हॉटेलच कडक होतं पहिल्या दिवशी, हॉटेलच छान होतं भगवती. यस यस यस, चल जुई आम्ही भेटू, निघतोय प्रवास लांबचा आहे. ओके चल बाय, टेक केअर, बाय. चला मित्रांनो, निघालोय आपण आता सायनसाठी बॅक टू पवेलियन. निखिलचा फेमस डायलॉग बॅक टू पवेलियन. निखिल चलो 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 बॅक टू पवेलियन. चला भेटूया आपण, निघालोय मी घरी जायला. नमस्कार मित्रांनो, आलोय आपण एरियामध्ये परत घराज मजाली वाजवायला. प्लस आज बघितलं तुम्ही जुईला वगैरे भेटलो मी, बघितलं जरा थोड्याफार असंच, म्हणजे तिच्याशी आपलं काही लवकर पटत तर नाही, विचार नाही पटत आमचे, बाकी सगळे पर्सनल वाद वगैरे काही नाही. आणि झालं तर आज ब्लॉगची आज परत पुन्हा एकदा सांगता करताना एवढंच म्हणेल की आजच सकाळी एक कोट्स वाचली होती, म्हणजे एक सुविचार वाचला होता मी,
पाड्यावरचा सुविचार म्हणा की जर तुम्ही लोक तुम्ही जर आयुष्यामध्ये जर म्हणजे बोलतात ना तुम्हाला असं वाट असेल की शरीर स्वतःसोबत तर तुमची चालूच आहे, पण स्वतःसोबत शरीर चालू असताना जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे हरत असाल तर स्वतःला फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करा की तुम्ही अजून जिंकलेला नाही आहेत, त्यामुळे ही शर्यत जी आहे ती अजून संपली नाही आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे बोलून मी माझा जो ब्लॉग आहे तो मी म्हणजे सांगायला घेतो माझ्या ब्लॉगच्या आणि एंड करतो मी.